आणि पुन्हा एकदा आपण जातोय विधानभवनाच्या प्रांगणामध्ये. मुळातच शक्ती कायद्याच्या संदर्भात व्यापक चर्चा झाली पाहिजे असं आमचं मत आहे. सरकारने एक दिवसाच्या अधिवेशनात हा कायदा मांडलाय. फार महत्वाचा कायदा आहे. या कायद्यावर जर विस्तृत चर्चा न होता तो मंजूर झाला तर कदाचित त्याची जी इफेक्टिव्हिटी आहे ती राहणार नाही. आणि म्हणून आम्ही मागणी केली आहे की तो संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवावा. आणि सरकारला जर तो संयुक्त चिकित्सा समितीकडे पाठवायचा नसेल तर सरकारने तो पुढच्या अधिवेशनात घ्यावा. पण त्याच्यावर व्यापक चर्चा झाली पाहिजे. चर्चेविना हा कायदा मंजूर करणं योग्य होणार. अगदी चुकीचं आहे. सरकारने कधी आम्हाला या संदर्भात विश्वासात घेतलं नाही. ज्यावेळेस बीएससीची बैठक झाली त्या दिवशी आम्हाला विश्वासात घेतलं नाही. या सरकारला चर्चा करण्यात इंटरेस्ट नाही. चर्चा न करता कामकाज उरकून टाकायचं अशा प्रकारचा सरकारचा प्रयत्न. काल कांदूरच्या संदर्भात आणखी एक वाद निर्माण झाला. हायकोर्टानं पुन्हा एकदा प्रकरण काढले ज्या पद्धतीने ती जमीन एमएमआरडीएल आणि सभागृहून कलेक्टरने दिली. मग या संदर्भात फॅक्ट आधी देखील आम्ही मांडल्या होत्या की ही जागा वादात आहे. केंद्र सरकारने क्लेम केला आहे आणि त्यासोबत प्रायव्हेट पार्टीने क्लेम केलेला आहे. आमच्या काळातही प्रायव्हेट पार्टीच्या संदर्भात स्वतः न्यायालयाने त्यासंदर्भात काही निर्णय दिलेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारे ती ट्रान्सफर होऊ शकत नाही. त्याहीपेक्षा महत्वाचं की कांजूरला अशा प्रकारे हा डेपो नेल्यानंतर किती नुकसान होईल आणि किती डिले होईल हे सरकारच्या स्वतःच्या सौनिक कमिटीने सांगितलेलं आहे. असं असताना देखील हा अट्टहास करण्याचा प्रयत्न सरकारने केला. आणि काल न्यायालयामध्ये सरकारची जी परिस्थिती झाली ती आपण सगळ्यांनी बघितली. मला असं वाटतं की कुठेतरी असे केविलवाणा प्रयत्न करून मुंबईकरांना मेट्रोपासनं वंचित ठेवण्याचं जे काम आहे ते सरकारने बंद केलं पाहिजे. आणि सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्टपणे मेट्रो कारशेड हे आरेमध्ये करायची परवानगी दिली आहे. त्याच ठिकाणी ते झालं पाहिजे. आपण बघतोय सरकारला चर्चेत रस नाही असं आता फडणवीसांनी म्हटलंय. कामकाज उरकून टाकण्याचा हा प्रयत्न आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे की संयुक्त चिकित्सा समितीकडे शक्ती बिलासंदर्भात याची मागणी देखील आता विरोधकांनी केलेली आहे. आणि त्यासंदर्भात आता कामकाजामध्ये ते हा मुद्दा निश्चितच उपस्थित करणार आहेत. कामकाजामध्ये आपण कशा रीतीने हे सगळं कामकाज सुरू होतं याकडे वळणार आहोत. पण एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.